रामकृष्ण हरी। मी डॉक्टर सचिन अनिल पुणेकर, पर्यावरण शास्त्रज्ञ। आज जे एक आपण वेगळं अभियान राबवलेलं आहे ते आहे सुवर्ण पिंपळ बीज प्रसाद अभियान। याच्या माध्यमातून आपण श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणचा जो देववृक्ष आहे, ज्ञानवृक्ष आहे, किंवा जो ज्याला आपला आध्यात्मिक वारसा किंवा हरित वारसा म्हटलं जाईल असा सुवर्ण पिंपळ, ज्या वृक्षाला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आईने एक लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या, त्या मूळ वृक्षाचं हे बीज आहे, याला सुवर्ण पिंपळ बीज प्रसाद अभियान असं आपण नाव दिलेलं आहे। या माध्यमातून आपण वारीच्या निमित्तानं, पंढरीच्या वारीच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाला हे सुवर्ण पिंपळाचं बीज आपण वाटप करणार आहोत आणि आता त्याचं लोकार्पण आपण माऊलींच्या पादुकांवर याचं लोकार्पण केलेलं आहे आणि वारकरी संप्रदायाला हे सकारात्मकतेचं बीज जे ऊर्जावान आहे, हे तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर हे सुवर्ण पिंपळाचं बीज आज आपण वारकरी संप्रदायाला देतोय, जेणेकरून पालखी मार्गावर आणि गावोगावी हे बीज पोचावं आणि याच्यातनं हिरवाई वाढावी, हरितीकरण व्हावं आणि सकारात्मक बीज सर्वदूर व्हावं या उद्देशानं हे अभियान आपण राबवतोय। धन्यवाद।